नमस्कार छोट्या दोस्तांनो, कशा तुम्ही? मजेत ना? मागील पाठात आपण काय शिकलो? बेरीज करायला। बेरीज म्हणजे काय? एकात एक मिळवणे, सर्व मिळून एकत्र मोजणे। चला तर आज मी तुम्हाला एक नवीन पद्धत दाखवतो। बघा, आपण तीन अंकाची बेरीज करणार आहोत। तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन याची बेरीज आपण केली 12। म्हणजे आपण काय केलं? तीन अंकाची चार वेळा केलेली बेरीज। म्हणजे किती उत्तर आलं? 12। मग आपण हे असं लिहिणार, तीन गुणिला चार। म्हणजे काय? तीनाचा आणि चार या दोन अंकांचा केलेला गुणाकार, त्याचं उत्तर किती आलं? 12। 12 ह्या अंकाला आपण गुणाकार असं म्हणणार। म्हणजे काय? तीनाची चार पट 12। तीनाची चार पट म्हणजे तीनाची चार वेळा केलेली बेरीज, याला आपण कसं म्हणणार? तीनाची चार पट। 5 अधिक 5 अधिक 5। आता आपण काय केलं? 5 या अंकाची तीन वेळा केलेली बेरीज, म्हणजे 5 तीन पट। 5 × 3 म्हणजे 5 तीन पट। आपलं उत्तर किती आलं? 15। हा 15 जो आहे याला आपण गुणाकार काय म्हणतो? आपण याला गुणाकार, म्हणजे 5 ह्या अंकाची तीन वेळा केलेला गुणाकार। 5 तीन पट, 5 या संख्येची तीन पट म्हणजे 15। 15 हा आपला गुणाकार। ज्या वेळेस आपण एखादी संख्या परत परत बेरीज करतो, समान असणारी संख्या परत परत बेरीज करणं म्हणजे त्या संख्येची पट। उदाहरणार्थ आपण 10 घेतला, 10 या अंकाची आपण तीन वेळा बेरीज केली म्हणजे 10 तिप्पट। आपल्याला 7 अंक दिला, 7 आपण 5 वेळा बेरीज केली म्हणजे 7 5 पट। 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7। आपण असं लिहिता 7 5 पट आपल्याला लिहायचे, तर आपण लिहिणार 7 × 5 म्हणजेच 7 5 पट। आणि जे आपलं उत्तर येणार 7 × 5 = 35, या 35 ला आपण काय म्हणणार? गुणाकार। 7 5 पट, 7 5 पट, 7 5 = 35 म्हणजेच 7 × 5 त्याच उत्तर आपण लिहिणार 35। आलं तुमच्या लक्षात? आता हीच क्रिया मी तुम्हाला करायला देणार। आता तुम्ही खालील उदाहरण बघा आणि चौकटी त्याप्रमाणे लिहा।